छान वाटतंय. पुन्हा एकदा सोनी मराठीवर येते याचा वेगळा आनंद आहे, कारण आधी दोन वेगळे कॅरेक्टर्स सोनी मराठीवरच केले होते आणि छान वाटतंय कारण सोनी मराठी आणि स्ट्रॉबेरी पिक्चर्सने परत एकदा चान्स दिलाय मला. म्हणजे माझ्या नवऱ्याला मी सतत फोन करत राहते. आत्ताच मी मगाशी त्यांना सांगत होते की हो, मी माझ्याही नवऱ्याला धमकी देते की आठवडा झालाय आपण नीट बोललो नाही हो, तू फोन नाही केलास तर मी तू इथे आल्यावर बोलत नाही आहे तुझ्याशी. पोलीस स्टेशन असं नाही, पण मी एकदा शॉपिंग करत होते, स्ट्रीट शॉपिंग मला आवडते. हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. कारण गुन्ह्याला माफी नाही ही मालिका लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येते आणि रुपल माझ्या सोबत आहे. कशी आहेस? हाय, मी मस्त, तू कशी आहे? मी खूप मस्त आहे आणि प्रेक्षक खूप आतुरतेने वाट बघत होते की रुपल कधी येणार आहे. तर रुपल पुन्हा एकदा आले, काय सांगशील? छान वाटतंय. पुन्हा एकदा सोनी मराठीवर येते याचा वेगळा आनंद आहे, कारण आधी दोन वेगळे कॅरेक्टर्स सोनी मराठीवरच केले होते आणि छान वाटतंय कारण सोनी मराठी आणि स्ट्रॉबेरी पिक्चर्सने परत एकदा चान्स दिला आहे मला. आधीचं ह्याचं जे प्रिक्वेल होतं, तुमची मुलगी काय करते, ही खूप गाजलेली मालिका आहे, त्यामुळे याच्यासाठी मी एक्साइटेड आहे. कारण ह्यांची जी ही टीम आहे बेसिक, ही खूप हिट झाली, त्याच्यात आम्ही नवीन आहोत, पण या लोकांनी छान मिक्स करून घेतलं. सो आता इव्हन आय एम लुकिंग फॉरवर्ड की कसा बिल्ट होतो शो. किती मस्त. पण आम्ही प्रोमो पाहिला, तुझा प्रोमो फार इंटरेस्टिंग आहे की तू कॉल करते सतत आणि तो नोकरीवर आहे. हे खऱ्या आयुष्यात तुझं असं असतं की सतत फोन करणं? हो करते. हो करते मी. म्हणजे माझ्या नवऱ्याला मी सतत फोन करत राहते. आत्ताच मी मगाशी त्यांना सांगत होते की हो, मी माझ्याही नवऱ्याला धमकी देते की आठवडा झालाय आपण नीट बोललो नाही हो, तू फोन नाही केलास तर मी तू इथे आल्यावर बोलत नाही आहे तुझ्याशी, अशी धमकी देते मी. त्यामुळे प्रोमो करायला तसं सोपं गेलं. खूप मस्त. म्हणजे पोलिसांच्या आयुष्यावर बेतलेली ही मालिका आहे आणि एका स्पेशल इव्हेंटसाठी किंवा एका स्पेशल गोष्टीसाठी ते लोक शोध घेत आहेत. पण तुझ्या आयुष्यात पोलिसांचं काय स्थान आहे? किंवा एखादा असा किस्सा घडलाय का की पोलीस स्टेशन आणि रुपल असं काही झालंय? पोलीस स्टेशन असं नाही, पण मी एकदा शॉपिंग करत होते, स्ट्रीट शॉपिंग मला आवडते. तर मी आपल्या धुंदीत होते, काहीतरी बघते आणि पोलीस आले अचानक आणि एका माणसाला घेऊन आले असं. त्याच्या त्यांनी माझ्यासमोर असं उभं केलं असं, मान पकडून त्याची, की हा तुमचा फोटो काढतोय, तुम्हाला माहिती कसं नाही, एवढं कसं लक्ष नाही तुमचं? म्हटलं मला माहीतच नाही. मग त्यांनी जरा चौकशी केली आणि त्यांनी विचारलं की, मग तो म्हणाला की मी फॅन आहे तुमचा म्हणून काढतो. तर त्यांनी तिथल्या तिथे त्याला समजावून सांगितलं की एकदा जरा परमिशन घे की मी फोटो काढू का तुमच्याबरोबर. तर तो एक छान घडलेला किस्सा होता माझ्याबरोबर. खूप मस्त. पण मालिकेचं आता शूटिंग सुरू झालंय का? इथे धमाल किस्से घडत आहेत की नाही? कारण का या सेट अजून माझं तर शूट सुरूच नाही झालंय. मी आता इन्स्पेक्टर भोसलेच्या आयुष्यात कशी एंट्री होणार आहे माझी हे मलाच माहिती नाही आहे. अजून प्रोमो करून झाला असं कळेल, त्यासाठी बघत राहा. कारण गुन्ह्याला माफी. खूप मस्त. एक मेला मालिका प्रेक्षकांना काय? एक महिना मालिका सुरू होतीये कारण गुन्ह्याला माफी नाही, सोमवार ते शनिवार 10:30 वेळ अशी इतकी छान आहे. तुम्हाला असं वाटत असेल की उशीर आहे तर तसं नाही आहे. तुम्ही छान आवरून जेवण खाऊन करून मस्त न्यूज वगैरे बघून जेव्हा तुम्हाला न्यूजच्या जवळचं काहीतरी एक धागा जेव्हा मिळतो आणि ज्याच्या रिलेटेड काहीतरी स्टोरी आहे तर ती बघायला नक्कीच मजा येईल. आणि एक छान बॅलन्स आहे कारण त्यांची SOS टीम आहे, ती जरा खूप सिन्सिअरली काम करणारी. मी आणि भोसले जेव्हा एकत्र येऊ तेव्हा काहीतरी गंमतशीर घडेल, त्यामुळे त्यासाठी बघत राहा कारण गुन्ह्याला माफी नाही. खूप मस्त रुपल, थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू, थँक्यू. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.